अर्जुन मने हे काई चकोरे विन चांदिनेचे नाही जगची निव विजय हात याचा ठाई स्वभाव कीजी। हे ऐकून अर्जुन म्हणतो देवा असे कसे, अरे चकोर नसेल तर चांदणेच पडणार नाही काय, अहो जगाचा ताप निवावा हा तर चांदण्याचा सहज स्वभावच आहे। हे रे चकोरे ती आपली चाडे चाचू करीती चंद्राकडे देवी आम्ही विनू ते थोकडे देव कृपा सिंधू। ते चकोर पक्षी आपल्या आवडीने चंद्राकडे आपली चोच उडून ठेवतात तशी आम्ही तुझ्याजवळ अल्पशी विनंती करतो, पण आपण तर प्रत्यक्ष कृपेचे सागरच आहात। जी मेघू आपली प्रौढी जगाची आरती दवडी वाचुनी चातकाची तहान केवडी तो वर्षाव पाहुणी। अहो मेघ आपल्या वर्षावाने जगाची इच्छा पूर्ण करतो, नाहीतर त्या मेघाच्या जलवर्षावाची तुलना केली तर त्याच्याकरता ठावो फोडणाऱ्या चातकाची तहान ती किती थोडीशी असते। परी चुळा एकाची या चाडे जेवी गंगे तेची थाकणी पडे तेवी आर्त भाऊ का थोडे तरी सांगावी देवी। अगदी चुळभर पाण्याकरता सुद्धा ज्याप्रमाणे गंगा नदीवर जावे लागते त्याप्रमाणे आमचे हे मागणी अतिशय थोडे असले तरी सुद्धा सर्व विचार सविस्तर आणि व्यवस्थित सांगावा। तेथे देवी म्हणतले राहे जो संतोष आम्हा झाला आहे तयावरी स्तुती साहे ऐसे उरले नाही। हे ऐकून भगवंत म्हणतात आता हे बोलणे पुरे झाले, आम्हाला एकंदरीत जो संतोष आणि आनंद झालेला आहे त्यावर तुझ्या तोंडची स्तुती सहन करण्याकरता आता सोयी शिल्लक राहिलेली नाही। पै परिसतू आसी निकया परी तेची वक्तृत्वा वर्राडिक करी ऐसे पुरस्करोनी श्रीहरी आदरिले बोलू। खरोखर तू माझे हे शब्द खऱ्या भावाने ऐकतोस हीच गोष्ट माझ्या वक्तृत्वाला प्रोत्साहन देत आहे आणि उत्साहवर्धक बनवत आहे असे बोलून श्रीकृष्ण म्हणतात ज्ञाने ज्ञेन सांपिन्ने यजंतो माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुदा विशतो मुखम। तसेच दुसरे कित्येक सर्वतोमुख जो मी आहे त्या माझे एकत्वाने म्हणजे अभेदभावाने आणि पृथक्त्वाने म्हणजे भेदभावाने किंवा बहुप्रकारे ज्ञानयज्ञाने भजन करून उपासना करीत असतात। तरी ज्ञानयज्ञू एवं रूपू तेथ आदि संकल्पू हा युपू महाभूते मंडपू भेदुतो पशु। आता ज्ञानयज्ञ कसा संपादन केला जातो तर परब्रह्माच्या ठिकाणी स्फोरण पावणारा एकोहम भवुष्याम हा जो मूळ संकल्प तो यज्ञस्तंभ होय आणि महाभूते म्हणजे यज्ञ मंडप आणि द्वैत हात यज्ञ पशु होय। मग पाचाचे जे विशेष गुण अथवा इंद्रिय आणि प्राण हेची यज्ञोपचार भरण अज्ञान घृत। या ठिकाणी ज्ञानेश्वर ज्ञान यज्ञाचं वर्णन करून सांगतात। या यज्ञामध्ये पंचमहाभूताचे जे विशिष्ट गुण असतात किंवा इंद्रिय आणि प्राण हीच या यज्ञामधील उपचार विधानांची सामग्री आहे आणि अज्ञान हे तूप आहे, तूप हे आहुती देण्यासाठी असतं। तर ज्ञान यज्ञामध्ये अज्ञान हे आहुती देण्यासाठी म्हणजे जाळण्यासाठी वापरलं जातं। तेथ मनबुद्धीची या कुंडा आतू ज्ञानाग्नी गडबुडा साम्यतेची सुवाडा वेदिका जाणे। या ज्ञानयज्ञामध्ये मन आणि बुद्धी यांचं कुंड केलं जातं आणि याच्यामध्ये ज्ञानाग्नी धडधडत भडकतो। या ठिकाणची साम्य भावना हीच ज्ञानयज्ञातील वेदी आहे। सविवेक मती पाठव तेची मंत्रविद्या गौरव शांती सुखश्रुव जीव यजवा। विवेकशक्तीची जी कुशलता आहे हीच मंत्रविद्येची शक्ती आहे आणि शांती हीच यज्ञपात्री आणि जीव हा यज्ञ करता यजमान समजावा। तो प्रतितेचे नि पात्रे विवेक महामंत्रे ज्ञानाग्निहोत्रे भेदुनाशी। हा यजमान असलेला जीव ब्रह्मानुभवाच्या भांड्यातून
विवेक रूपी महामंत्राचा घोष करीत ज्ञानाग्नि होमामध्ये द्वैताची आहुती देतो, म्हणजे जे काही द्वैत असेल त्याची आहुती देतो। तेथ अज्ञान सरोनी जाये आणि यजिता यजन हे ठाये, आत्मसमरशी नाहे अवभ्रती जव्वा। मग अज्ञानाचा नाश झाल्यानंतर यज्ञ करता आणि यज्ञविधी हे सर्वच संपून जातो, आणि जेव्हा आत्मैक्याच्या जलामध्ये यज्ञ समाप्तीचे अवभ्रत स्नान जीव करीत असतो, जेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले काही न म्हणे, आग हवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी। किंवा भूते विषय आणि इंद्रिय यांचा निराळेपणा भासमान होत नाही, त्यावेळी आत्मैक्य बुद्धी म्हणजे आत्मा सर्वत्र एकच आहे अशी ऐक्य रूपाने बुद्धी पूर्णपणाने बिंबल्यामुळे सर्व एक ब्रह्मरूपच होऊन जाते। जैसा चेला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची हे विचित्र सेना, मीची झालो होतो ना निद्रावशी। अर्जुना मग झोपेतून जागा झालेला पुरुष ज्याप्रमाणे म्हणतो की झोपेत निद्रावस्थेमध्ये स्वप्नातील अद्भुत सैन्य मी स्वतःच झालेले होतो, आता सेना ते सेना नव्हे हे मीच एक आघवे, ऐसे एकत्वे मानवे विश्वतया। आणि आता मी जागा झालो असल्यामुळं ते स्वप्नातले सैन्य केवळ भ्रमजात होते, आता सर्व काही मीच आहे। याप्रमाणे त्या ज्ञान यज्ञकर्त्याला समस्त विश्व एक अभिज्ञ ब्रह्मस्वरूपच होऊन जातो। मग तो जीवू हे भाषसरे हा ब्रह्म परमात्म बोधे बरे, ऐसे भजती ज्ञानाध्वरे एकत्व येणे। मग त्याचा जीवभाव नष्ट होऊन जातो, परमात्म बोधाने ओतप्रोत भरून तो ब्रह्मत्वाला जाऊन पोहोचतो। अशा रीतीने एक भावाने ज्ञान यज्ञाने मला लोक भजतात। अथवा अनादि हे अनेक जे अनासारिके एकाएक, आणि नामरूपाधिक तेही विषम। हे विश्व अनादिकालापासून अनेक स्वरूपाचे आहे, या विश्वातील प्रत्येक पदार्थ एकमेकापासून अगदी विलक्षण आहेत, आणि प्रत्येक पदार्थात नाम रूपे जाती क्रिया संबंध हे देखील भिन्न भिन्न आहेत। म्हणून विश्व भिन्न भिन्न परिण भेदित याचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन आन परिकेची देहीचे। म्हणून या विश्वामध्ये अनेक प्रकार भिन्न भिन्न प्रकारचे दिसत असली तरी सुद्धा त्या सर्वांमध्ये एकत्वानं एक रूपानं अस्तित्व स्थित असतं, आणि त्याचं त्या भिन्न भिन्नामध्ये अभिन्नत्वानं अभेदाचं ज्ञान होतं। की ज्याप्रमाणे एकाच शरीराला एकाच देहाला वेगवेगळे अवयव असतात, म्हणूनच विश्वामधल्या भेदभावानं यांच्या ज्ञानामध्ये भेद निर्माण होत नाही। का शाखा सानी या थोरा परी आहाती एकाची तरुवरा, बहुरश्मी परी दिनकरा एकाचे जेवी। जशा लहान मोठ्या फांद्या असल्या तरी त्यांचा वृक्ष झाड एकच असतं, किंवा असंख्य किरण जरी असले तरी ते एकाच सूर्याचे असतात। देवी नानाविधा व्यक्ती अनानी नामी अनानी व्रती, ऐसे जाणती भेदला भूती अभेदा माती। अशा प्रकारे नाना प्रकारच्या रूपात्मक वस्तू त्यांची निरनिराळी नावे आणि निरनिराळे व्यापार हे सर्व भेद या भौतिक विश्वापुरते आहेत, परंतु मी सर्वस्वी भेद भावनाही नाही असे ते भक्त जाणतात। येणे वेगळा लेपणे पांडवा, करीती ज्ञान यज्ञ बरवा, जे न भेदती जाणेवा जाणते म्हणवणी। या रीतीने भिन्न प्रकारे जे आपल्या ब्रह्मस्वरूप ज्ञानाला भेदभावाचा स्पर्श होऊ देत नाहीत तेही चांगल्या प्रकारचा ज्ञानयज्ञच करतात। ना तरी जेधवाती ये ठाई, देखते का जे जे काही, ते मी वाचुनी नाही ऐसाची बोधू। खरे ते ज्या ठिकाणी ज्यावेळी जे काही पाहतात किंवा त्यांना जे जे काही दिसतं ते मज परब्रह्मा वाचून दुसरे काही नाही असे ज्ञान त्यास झालेले असते। पाहे पा बुडबुडा जे उता जाई, ते उते जळची एकतया आहे, मग विरी अथवा राहे तरी जळाची माझी। असे पहा, जेव्हा बुडबुडा निर्माण होतो तेव्हा तो जलरूप असतो, मग तो जिरला किंवा उरला तरी ते सर्व जलातच घडून येतं।
कापवने परमाणु उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले आणि मागोते जरी पडले तरी पृथ्वीची वरी वाऱ्यानं धुळीचे कण उडवले असता ते पृथ्वीच्या वर उचलले जातात तरी सुद्धा त्यांचं पृथ्वीपण म्हणजे पृथ्वीतत्व काही लोप पावत नाही किंवा ते खाली पडले तरी सुद्धा ते पृथ्वीतत्वातच असतात त्यात काहीच फरक होत नाही तैसे भलते तर भलतेने भावे भलते ही हो अथवा नोहावे परी ते मी ऐसे आघवे होऊन ठेले त्याप्रमाणे अगदी कोणतंही नामरूपात्मक वस्तू जरी असली तरी ती टिकू अथवा तिचा नाश होऊ ही निरंतर ब्रह्मस्वरूपच असते अगा आहे जेवढी माझी व्याप्ती तेवढीची तयांची प्रतीती ऐसे बहुदाकारी वर्तती बहुची होऊनी मी जसा सर्वव्यापक आहे तसाच त्यांचा ब्रह्मानुभव सुद्धा तितकाच सर्वव्यापक असतो अशा प्रकारे हे नानाविध विश्व एकविध ब्रह्मच आहे अशा ज्ञानाने ते व्यवहार करीत असतात हे भानुबिंब आवडे तया सन्मुख जैसे धनंजया तैसे ते विश्वया समोर सदा अर्जुना पूर्व दिशेला तोंड असलेल्या कोणत्याही माणसाला उगवत्या सूर्याचे प्रतिबिंब जसे समोर असते त्याप्रमाणे ते ज्ञानी या विश्वाला नेहमी समोर असतात विश्वापासून अलग होऊन लोकांना न दिसेल अशा दूरच्या एकांत ठिकाणी असतात असे नाही तर सहज स्थितीत विश्व होऊन विश्वाच्या रूपाने सर्वत्र व्यवहार करतात म्हणून ते विश्वाला समोर असतात अगात याची या ज्ञाना पाठी कोट नाही अर्जुना वायू जैसा गगना सर्वांगी असे अर्जुना त्यांच्या ज्ञानाला पाठकोट म्हणजे मागे पुढे असं काही असत नाही वारा जसा गगनामध्ये सर्वांगामध्ये असतो सर्वात ठाई असतो सर्वत्र असतो म्हणजे हे अंग ते अंग असा भेदच नाही होऊन जातो तसं या ज्ञानाविषयी असतो तैसा मी जे तुला आघवा तेची तुकत याची या सद्भावा तरी न करिता पांडवा भजन झाली माझी जेवढी व्याप्ती तितकीच समतोलपणे त्यांच्या ब्रह्मबोधाची व्याप्ती असते म्हणून त्यांनी काहीही न करता सुद्धा त्यांना माझी उपासना घडत असते येरवी तरी सकळ मीची आहे तरी कवनी के उपाशिला नोहे येथ एके जाणणे विनठाये अप्राप्तासी जर मीच सर्वत्र आणि एकमेवा अद्वितीय अशा प्रकारचा आहे तर मग माझी उपासना कोणाला आणि केव्हा घडणार नाही अर्थातच सर्वांनाच ती निरंतर घडली पाहिजे पण माझे हे सर्वव्यापक ज्ञान झाले नसल्यामुळे जीव अप्राप्त स्थितीत राहतात ते माझ्या यथार्थ स्वरूपाला प्राप्त होत नाहीत परी ते असो येणे उचिते ज्ञान यज्ञ यजित साते उपासिते माते ते सांगितले हा आता विस्तार पुरा करतो अशा योग्य ज्ञान यज्ञाने यज्ञ करीत माझी उपासना कशी केली आहे हे मी तुला आता सांगितले अखंड सकळ हे सकळामुखी सहज अर्पत असे मज एकी की नेनने या साठी मूर्खी न पविजित माते येरवी सर्व माणसे सर्व काळ सर्वांच्या मुखामध्ये जे जे काही अर्पण करतात ते सर्व एका माझ्यातच सहज समर्पित होतात म्हणजे जगात कोणीही कोणाकरता कोणतीही भोग समर्पण केली तरी ते सर्वांतरी आम्ही भगवंतालाच प्राप्त होतात परंतु मूर्ख हे जाणत नसल्यामुळे ते माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत म्हणजे ते मला येऊन मिळत नाहीत अहम क्रतुरहम यज्ञ सदाहम औषधम मंत्रोहम एवाज्यम अहम अग्निरहम भूतम स्रोत यज्ञ मी स्मार्त यज्ञ मी श्राद्धात पितरांना अर्पिलेले जे अन्न असते ते मी आहे वनस्पतीजन्य अन्न मीच आहे मी मंत्र आहे तूप इत्यादी होमद्रव्य सुद्धा मीच आहे आणि अग्नीमध्ये अर्पिलेली आहुती मीच आहे तोची जाणीवेचा जरी उदय होई तरी मुद्दल वेदू मीची आहे आणि तो विधाना तेज यावी तो क्रतु ही मीची त्या मूळ जाणीवेचा ब्रह्मज्ञानाचा जर उदय झाला तर मग मुळी वेद सुद्धा मीच आहे आणि त्या वेदाने सांगितलेल्या अनुष्ठान विधीने जो यज्ञ करायचा आहे तो सुद्धा मीच आहे मग तया कर्मापासून बरवा
जो सांगो पांगू आघवा यज्ञ प्रकटे पांडवा तोही मीरा। मग त्या यज्ञकर्मापासून जो यज्ञ यथास्थित व्हायचा तो सर्व अंगोपांगासह यज्ञ सुद्धा मीच आहे। सोहा मी सदा सोमादी औषधी विविधा आज्य मी समिधा मंत्रो मी हवी। सोहा मीच आहे, सदा मीच आहे, सोमादी जी औषधी असते ती सुद्धा मीच आहे। मी त्या यज्ञातील समिधा आहे आणि यज्ञामध्ये जे म्हटले जाणारे मंत्र आहेत ते सुद्धा मीच आहे आणि यज्ञामध्ये जी हवी दिला जातो ती सुद्धा मीच आहे। होता मी हवन किजे तेथ अग्नि तो स्वरूप माझे आणि हुतुक वस्तु जे जे तेही मीची। यज्ञाचा जो होता आहे तो अग्नि हवन केलेली वस्तु किंबहुना जे जे यज्ञाला उपकारक होते ते सर्व मीच आहे। ते यज्ञामधला जो अग्नि आहे ते तर माझं प्रत्यक्ष स्वरूपच आहे। पिता मत्स्य जगतो माता धाता पितामह वेद्यं पवित्रम ओंकारू वृक्षामय दुरेवचो। या सर्व जगताचा मी पिता आहे, मी माता आहे आणि सर्वांचा आधारही मीच आहे। एवढेच नव्हे तर मी पित्याचाही पिता आहे। जे पवित्र किंवा जे काही ज्ञेय आहे ते सर्व मी आहे। ओंकार मी, ऋग्वेद सामवेद यजुर्वेद हे मीच आहे। वैजयाचे नी अंग संगे ये प्रकृती सवष्टांगे जन्म पायुजत असे जगे तो पिता मी गा। ज्याच्या सहवासातून या अष्टदा प्रकृतीपासून किंवा आठ प्रकारच्या प्रकृती मायेपासून हे जे नामरूपात्मक जग निर्माण झालेले आहे त्या जगाचा पिता मीच आहे। अर्ध नारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी देवी मी चराचरी माता ही होयो। अर्ध नारी नटेश्वराच्या मूर्तीमध्ये जो पुरुष असतो तो जसा नारी सुद्धा असतो त्याप्रमाणे या चराचराची माता आणि पिता मीच आहे। आणि झाले जग जेथ राहे जेने जीवित वाढत आहे ते मी वाचुनी नोहे आनंदृते। हे निर्माण झालेले जे जग आहे ते ज्याच्या आधाराने टिकते आणि वाढते तो या जगाचा आधार माझ्यापासून दुसरा कोणी नाही। ये प्रकृती पुरुषे दोन्ही उपजली जयाची या मन मनी तो पितामह त्रिभुवनी विश्वासा मी। ही जी प्रकृती पुरुषांची किंवा शिवशक्तीची जी जोडी किंवा युगल दिसतं त्याच्या सहज संकल्पाने अस्तित्वात आलेली आहे तो त्रिभुवनाचा पितामह म्हणजे आजोबा सुद्धा मीच आहे। आणि आघव्या जाननी आचिया वाटा जया गावा इति गा सुभटा वेदांची आचोहटा वेद्य जे म्हणजे। अर्जुना समस्त वेगवेगळे जे ज्ञानमार्ग आहेत अखेर ते सर्व एकाच सवाट्यावर येऊन मिळतात ज्याला वेद्य म्हणजे जाणण्याची वस्तू असे नाव आहे त्या ठिकाणी सर्व येतात। जेथ नाना मता बुझावणी झाली एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली चुकली ज्ञाने जेथ मिळवाली जे पवित्र म्हणजे। ज्या ठिकाणी अनेकविध मतांचा एकोपा होतो जेथे निरनिरा शास्त्रांची परस्पर ओळख होऊन त्यातील भेदभाव नष्ट होतो आणि ज्या ठिकाणी एकमेकापासून अलग झालेल्या ज्ञानपंथांचा मेळ होतो शिवाय ज्याला पवित्र हे नाव देण्यात आलेलं आहे। वै ब्रह्मबीजा जहाला अंकुरू घोष ध्वनी नादाकारू तयाचे गा भवन जो ओंकारू तोही मी गा। या ब्रह्मबीजाचा जो आदि संकल्प होता त्या आदिबीजाला फुटलेल्या नादस्वरूप घोष ध्वनीमय अंकुराचे मूल स्थान जो ओंकार तोही मीच आहे। जया ओंकाराची कुशी अक्षरी होती ओमकारेशी जिये उपजत वेदेशी उठिली तिन्ही। त्या ओंकाराच्या पोटामध्ये जी अ उ आणि म ही जी तीन अक्षरे आहेत त्यातून वेद निर्माण झाली ती अक्षर सुद्धा मीच आहे। मनोनी रुक यजू सामू हे तिन्ही मने मी आत्मा रामू एवं मीची कुलक्रमो शब्द ब्रह्माचा। म्हणूनच ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे। अशा प्रकारे सर्व वाङ्मयाची परंपरा माझ्यापासूनच निर्माण झालेली आहे। हे सर्व शब्द ब्रह्म याचा उगम माझ्यातूनच झालेला आहे। गतेर व्रता प्रभू साक्षी निवास शरणं सुरत
प्रभवा प्रलयासानम निदानम बीजम अव्ययम। अरे सर्वांची गती, सर्वांचा पोषण करता, प्रभु साक्षी, सर्वांचे निवासस्थान, सर्वांना शरण जाण्याचं ठिकाण, सखा उत्पत्तीस्थान, ज्या ठिकाणी प्रलय होतो ती स्थिती, निधन आणि अव्यय बीज मीच आहे। हे चराचर आघवे जे प्रकृती आत साठवे, ते शिनली जेथ विसंबे ते परम गती मी। हे संपूर्ण जे चराचर विश्व आहे ते ज्या प्रकृती मायेत साठवले जाते, ती प्रकृती माया श्रम पावली म्हणजे ज्याच्या ठिकाणी विश्रांती घेते ते परम धाम मीच आहे। आणि जयाचिनी प्रकृती जे जेनी अधिशिली विश्ववे, जो येऊनी प्रकृती ये गुणाते भोगी। अरे ज्याच्यामुळं या प्रकृतीला जिवंतपणा निर्माण होतो आणि ज्यानं स्वीकार केला तरच हे विश्व प्रसवते, म्हणजे याचा विस्तार होत जातो। जो या प्रकृतीचा सहवास करून गुणांचा उपभोग घेतो तो विश्वश्रीचा भरता। मीची गा इथ पांडुसुता, मी गोसावी समस्त त्रैलोक्याचा। तो या सर्व विश्व लक्ष्मीचा नाथ अर्जुना मीच आहे। या समस्त त्रिभुवनाचा मीच शास्ता आहे, शासनकर्ता मीच आहे। आकाशी सर्वत्र वसावे, वायुने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जयी। आकाशाने सर्व स्थान व्यापून टाकावं, वायून क्षणभरही विश्रांती घेऊ नये, अग्निनं जाळावं आणि पावसानं वर्षाव करत राहावं। पर्वती बैठकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी हे आज्ञा माझी। पर्वतानी नेहमी अचळ राहावं, समुद्राने मर्यादा ओलांडू नये आणि पृथ्वीने सर्व भूतमात्रांचा भार सहन करावा, या सर्व गोष्टी म्हणजे माझीच आज्ञा आहे। म्या बोलाविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता। अरे मी बोलवलं तरच वेद बोलतात, मी चालवला तरच सूर्य चालतो, मी जर चलन दिलं तरच जगाला चालविणारा प्राण हालचाल करत असतो। ज्या प्राणावर हे सर्व जग चाललेलं आहे त्या प्राणाला सुद्धा माझीच आज्ञा आहे। मियाची नेमिला साता, काळू ग्राशितशे भूता, ये म्हणी आगते पांडुसुता सकळे जयाची। अरे मी नियम आणि आज्ञा दिल्यावरूनच यम सर्व भूतांचा संहार करतो, ज्याच्या सांगण्यावरून ही सर्व कर्मे घडून येतात। जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षी होतू तोही मीची। असा या सर्व जगाचा सामर्थ्यवान प्रभू तो मीच आहे, आणि गगनासारखा काही न करता तटस्थ राहणारा तोही मीच आहे। ही नामरूपी आघवा, जो भरला असे पांडवा, आणि नामरूपांचाही वल्लावा आपण शिजू। अर्जुना या विश्वामध्ये जी काही नामरूपे दिसतात त्या समस्त नामरूपामध्ये मी भरलेला आहे, आणि जो या नामरूपाला मुलाधार आहे तो मी आहे। जैसे जळाचे कल्लोळ, आणि कल्लोळी आथी जळ, ऐसे नि वसवी तसे सगळं तो निवासू मी। जसे पाण्यावर तरंग येतात आणि त्या तरंगातच पाणी असतं, त्याप्रमाणे जो या समस्त भौतिक सृष्टीला आधार होऊन राहतो तो आधारही मीच आहे। जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू। जो एक भाव्य करून एक निष्ठेने मला शरण येतो, त्याचे जन्म मरण मी चुकवतो, म्हणून शरणागताला शरण जाण्याचे जे शरण्य असं जे ठिकाण आहे तेही मीच आहे। मीची एक अनेकपणे, वेगळा लेणी प्रकृती गुणे, जीत जगाचे नि प्राणे वर्तत असे। मीच विविध रूप धारण करून प्रकृतीच्या वेगवेगळ्या गुणांच्या द्वारे जिवंत जगात प्राण रूपाने कर्म करीत असतो। जैसा समुद्र थिल्लर न म्हणता, भलती तबिंबे सविता, तैसा ब्रह्मादि सर्वाभूता सुरज तुम्ही। हा समुद्र आणि हे छोटेसे चिखलाचे डबके असा भेदभाव न ठरता सूर्य कोणत्याही जलाशयामध्ये प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे ब्रह्मदेवापासून क्रीडामुंगीपर्यंत सर्व भूतमात्रामध्ये सख्यत्वाने आणि समत्वाने राहणारा जो आहे तो मीच आहे।
मीची गा पांडवा या त्रिभुवनाशी ओलावा सृष्टि क्षय प्रभवा मुळते मी। अर्जुना मीच या जगाला आधार आहे, उत्पत्ती नाश आणि पुनरुत्पत्ती यांनाही मूळ कारण मीच आहे। बीज शाखाते प्रसवे मग ते रुखपण बीजी सामावे तैसे संकल्प हो याघवे पाटी संकल्पी मिळे। बीज झाडांना त्यांच्या शाखांना उत्पन्न करतो आणि मग सर्व वृक्ष पण त्या बीजामध्ये सामावून राहतं साठवून राहतं। तसेच सर्व विश्व आदि संकल्पापासून निर्माण होतो आणि अखेर त्याच संकल्पामध्ये साठवून राहतो। ऐसे जगाचे बीज जो संकल्पू अव्यक्त वासना रूपू तया कल्पांती जेथ निक्षेपू होय ते स्थान मी। अशा प्रकारचा जो अमूर्त वासनारूप जो संकल्प आहे तेच या जगाचं बीज आहे। तो संकल्प कल्पांती म्हणजे ज्यावेळेला सर्व विश्वाचा संहार होतो त्यावेळेला ज्या ठिकाणी परत साठवला जातो ते ठिकाण सुद्धा मीच आहे। ये नाम रूपे लोटती वर्ण व्यक्ती आटती जातीचे भेद फुटती दया करू नाही। जेव्हा सर्व नाम रूपे नष्ट होऊन जातात आणि व्यक्तीचं विशिष्टत्व लोपून जातो सर्व जातीवर्गाचे भेदभाव पुसून जातात आणि आकार मावळून जातो। तई संकल्प वासना संस्कार माघोती रचावया चराचर जेथ राहून असती अमर ते निधान मी। तेव्हा आदि संकल्पाचे पुन्हा स्फुरण होईपर्यंत सर्व चराचर ज्या ठिकाणी सुखरूप राहिलेलं असतं ते ठिकाण सुद्धा मीच आहे। तपाम्यहम अहम वर्षम निग्रहम सृजामिचु अमृतम चैव मृत्युचु सद सच्चाम अर्जुन। मी जगाला उष्णता देतो, मीच पाण्याचे आकर्षण करतो, मीच पुन्हा पाऊस पाडतो। तसेच हे अर्जुना अमृत आणि मृत्यू सत आणि असत म्हणजे ज्याला अस्तित्व आहे आणि ज्याला अस्तित्व नाही ते सर्व मीच आहे। मी सूर्याचे निवेशे तपे तै हे शोषे पाठी इंद्रभोवनी वर्षे तै पुढती भरे। सूर्यरूपानं मीच ताप निर्माण करतो तेव्हा हे सर्व जल आटून जातं, नंतर मीच इंद्ररूपाने वर्षाव करतो तेव्हा ते पुन्हा भरून जातं। अग्नी काष्ठे खाये ते काष्ठची अग्नी होय तैसे मरते मारते पाहे स्वरूप माझे। अरे अग्नी लाकूड जातो तेव्हा ते लाकूडच अग्निमय होऊन जातं, त्याप्रमाणे मरणारी आणि मारणारी हे दोन्ही माझीच स्वरूपे आहेत। या लागी मृत्यूच्या भागी जे जे तेही पै रूप माझे आणि न मरते तव सहजे मीची आहे। अरे म्हणून जे जे मृत्यूच्या स्वाधीन होतात तेही माझेच रूप आहे आणि जे अमर होतात ते तर स्वाभाविकपणे मीच आहे। आता भाऊ बोलोनी सांगावे ते एकी हेळा घी पाघवे तरी सता सतही जाणावे मीची पैगा। आता मी तुला जास्त बोलून काय सांगावं ते आता तुला मी एकदम एकाच शब्द सांगतो, सत आणि असत म्हणजे अविनाशी आणि विनाशी हे सर्व मीच आहे। म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवनू ठाव असे परी प्राणी यांचे दैव कैसे जन देखती माते। म्हणून अर्जुना ज्या ठिकाणी मी नाही असे ठिकाण कुठंच आढळून येणार नाही, परंतु प्राण्यांचे दैव कसे आहे की त्यांना सर्वत्र असलेला सुद्धा मी दिसून येत नाही हे त्यांचं दुर्दैवच आहे। तरंग पाणी विन सुकती रश्मी वाती विनन देखती तैसे मीची ते मी नव्हती विस्मो देखे। तरंगाने म्हणजे पाण्यावर येणाऱ्या लाटांनी पाणी नाही म्हणून सुकून जावं किंवा किरणांनी दिवा नाही म्हणून आंधळे व्हावे, तसेच हे सर्व माझ्या स्वरूपातच असताना मी नाही म्हणून हे भ्रांत होतात हे केवढं मोठं आश्चर्य आहे। हे आत बाहेर मी या कोंदले जग निखिल माझे जीव ओतिले ही कैसे कर्म तयार आले जे मीची नाही म्हणती। सर्व विश्वाला मी सभायांतर म्हणजे आतून आणि बाहेरून व्यापून राहिलेलो आहे, हे सर्व जग माझीच मूर्ती आहे, पण या दुर्भाग्यांचे दैव असे आड येते की मीच नाही असे ते म्हणत राहतात। परी अमृत कुवा पडिजे का आपण पयाते कढी काढिजे ऐसे आधी काय किजे अप्राप्ताशी। किंवा अमृताच्या डोहामध्ये पडावं आणि स्वतःलाच त्यातून काढून काठावर आणावं तसाच हा प्रकार आहे, तेव्हा अशा अभाग्याला काय करावं।
ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावता ही किरीटी आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे। अरे घासभर अन्नासाठी आंधळा धावत राहतो आणि धावत असताना तिच्या पायाला चिंतामणी लागला तर आंधळेपणाने तो बाजूला लोटून देतो। पैसे ज्ञान जई सांडोनी जाई तई ऐशी ही दशा आहे म्हणोनी की जे ते केले नोहे ज्ञाने विनो। अशाच प्रकारची अवस्था जर माझं ज्ञान झालं नसेल तर जीव मात्राची होती म्हणून जे केले पाहिजे ते ज्ञाना वाचून घडत नसते। आंधळ्या गरुडाची पाक आहती ते कवना उपेगा जाती तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विनो। गरुड आहे त्याला मोठे मोठे पंख आहेत पण तो आंधळा आहे व ते त्याच्या काय कामाला येणार। त्याप्रमाणे ज्ञाना वाचून सत्कर्माचे आयास वाया जातात। त्रय विद्या माम सोम पहा पुत पापा यज्ञरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते हे पुण्यमासागे सुरेन्द्र लोको मस्तन्ति दिव्यान् दिवी देव भोगान। त्रय विद्या म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद या तीन वेदांमधील कामे करणारे जे सोमप म्हणजे सोमयागी व निष्पाप पुरुष माझे यज्ञाने पूजन करून स्वर्गलोक प्राप्तीची इच्छा धरतात ते इंद्राच्या पुण्यलोकास पोहोचून स्वर्गात देवांचे अनेक दिव्य भोग भोगतात। देख पागा किरीटी आश्रम धर्माची या राहती विधी मार्गा कसवटी जे आपणची होती। अर्जुना जे आश्रम धर्माप्रमाणे वागून इतरांसाठी जे सदाचाराची स्वतःच एक कसोटी बनून जातात। यजन करिता कौतुके तिही वेदांचा माथा तुके क्रिया फळेशी उभी ठाके पुढा जया। ज्यांची यज्ञ क्रिया पाहून तीन वेद सुद्धा संतोषाने मान डोलावतात आणि यजन क्रियेचे फळ ज्यांच्या पुढे मूर्तिमंत उभे राहते। श्री कृष्णार्पणमस्तू पुण्डलिकार्दे हरिठु श्री ज्ञानदेव तुकाराम पुण्डरीनाथमहाराजची जय। मंगली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत तुकाराम महाराज।